नमस्कार, स्वागत है आपका जेजेवी न्यूज में। मैं चंदूषण विश्वकर्मा। आइए नजर डालते हैं आज की खबरों पर। महाड़ा की परीक्षा रद्द होने को लेकर आज एबीपी के कार्यकर्ताओं ने महाराष्ट्र के गृह निर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र वाट के बंगले के सामने आंदोलन किया। इस आंदोलन में एबीपी के कार्यकर्ताओं द्वारा मंत्री के खिलाफ नारेबाजी की गई। हालांकि आपको बता दें कि इस विषय पर एक दिन पहले ही मंत्री जितेंद्र वाड ने एक पत्रकार परिषद आयोजित करके महाड़ा की परीक्षा रद्द होने का कारण बताया था और उन्होंने यह भी कहा था कि आने वाले समय में यह परीक्षा फिर कराई जाएगी। मंत्री जितेंद्र वाड ने छात्रों के साथ अन्याय ना होने की बात भी कही थी। महाड़ा के अधिकारी आणि पोलीस हे एक दुसऱ्याशी बोलत होते काल संध्याकाळ आणि रात्री साधारण 8:30 सुमारास एका गाडीमध्ये तीन जणांना पकडलं। त्याच्यातले जे दोन संशयित आहेत ते आरोग्य खात्याच्या पेपर फुटीमध्ये सामील होते आणि त्यांच्या संभाषणात काही माडाचंही उल्लेख झालेला होता, त्यामुळे पोलीस त्यांच्यावर वॉच होते। एवढे दिवस मिळत नव्हते पण काल ते मिळाले। त्यांच्याबरोबर ज्या कंपनीने माडाचे पेपरचं काम केलं होतं, ज्यांना देण्यात आलं होतं माडातर्फे, त्यांचा मालकही सापडला। पोलिसांनी जेव्हा त्याचा लॅपटॉप तपासला तेव्हा त्या लॅपटॉपमध्ये काही प्रश्नपत्रिका मिळाल्या। पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला की परीक्षा रद्द करण्याचा आणि त्याप्रमाणे परीक्षा रद्द करण्याचा। बता दें कि मंत्री जितेंद्र वाड के घर के बाहर हो रहे आंदोलन को देखते हुए थाने राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ता भी भाजपा के खिलाफ नारेबाजी करते हुए नजर आए। तो वहीं इस मौके पर शहर अध्यक्ष आनंद परांजपे ने कहा कि म्हाडाची 12 डिसेंबरला होणारी परीक्षा ही रद्द करून पुढे ढकलण्यात आली। एबीवीपीच्या कार्यकर्त्यांना मंत्री महोदयांची वेळ घेऊन त्यांना निवेदन ते देऊ शकले असते, पण अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या घरावर मोर्चा त्यांनी आणला। आल्यानंतरही शांत पद्धतीने तो मोर्चा न करता राष्ट्रवादीच्या नावाने शिव्या, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नावाने शिव्या ह्या सुरू झाल्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे।